शुभ सकाळ मुलांनो, गुड मॉर्निंग। आज आपण इयत्ता 12वीचे अर्थशास्त्र हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे। आणि प्रकरण क्रमांक 4 पुरवठा विश्लेषण सप्लाय ॲनालिसिस हे प्रकरण आज आपण सुरुवात करत आहोत। आणि या प्रकरणामधील आपण संकल्पना अभ्यासणार आहोत 3, एकूण उत्पादन, साठा आणि तिसरी संकल्पना आहे पुरवठा। आज आपण या लेक्चरमध्ये केवळ 3 संकल्पना अभ्यासणार आहोत। प्रस्तावना। मागणीच्या अभ्यासाप्रमाणे पुरवठ्याचाही अभ्यास महत्त्वाचा आहे। मागणीचं मागचं प्रकरण आपण अभ्यासलेली आहेत, मागची प्रकरणं, तिथे ज्याप्रमाणे मागणीचा अभ्यास केलेला आहे मुद्द्यांचा, त्याच प्रकारच्या मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला इथे पण करायचा आहे। बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तू व सेवांचे उत्पादन करणे हे उत्पादकाचं मूलभूत आणि महत्त्वाचं कार्य आहे। बाजारातील मागणी आणि पुरवठा यांच्या सहाय्याने वस्तूच्या किमती ठरतात, सेवांच्याही किमती ठरतात। म्हणून मागणीच्या प्रकरणाप्रमाणेच पुरवठ्याचाही अभ्यास करणं आवश्यक आहे। पुरवठ्याच्याद्वारे वस्तूची किंमत आणि वस्तूच्या नगसंख्येचा पुरवठा यातील संबंध स्पष्ट होतो। म्हणूनच पुरवठा आणि पुरवठ्याशी संबंधित ज्या काही संकल्पना आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे। पुरवठा ही मूलभूत आर्थिक संकल्पना आहे। लक्षात ठेवा, वस्तुनिष्ठ प्रश्न इथे येऊ शकतो। पुरवठा ही मूलभूत आर्थिक संकल्पना आहे जी विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या विशिष्ट वस्तू आणि सेवांच्या एकूण नगसंख्येचे वर्णन करते। पुरवठा ही अशी संकल्पना आहे, आर्थिक संकल्पना आहे, की विक्रेत्याकडे विशिष्ट वस्तू आणि सेवा यांच्या एकूण नगसंख्येचं वर्णन करते। कोणत्याही विशिष्ट किमतीला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण वस्तू आणि सेवा यांची संख्या म्हणजे पुरवठा होय। विशिष्ट किंमत असेल आणि विशिष्ट वस्तू असेल किंवा सेवा असेल यांची संख्या म्हणजे एकूण पुरवठा होय। आता आपण 3 संकल्पना अभ्यासणार आहोत, एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा। त्यातली पहिली संकल्पना आहे एकूण उत्पादन। उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारे केले जाते, म्हणजे वेगवेगळ्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू निर्माण होतात त्याला म्हणायचं उत्पादन। त्याच्यासाठी उत्पादनाची प्रक्रिया राबवली जाते। विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्येची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय। आता इथे म्हटलंय विशिष्ट काळ, साधारणपणे 1 वर्ष समजायचं, 12 महिने, 1 वर्षाचा काळ। अर्थव्यवस्थेमध्ये किती वस्तू आणि सेवा वस्तू निर्माण झालेल्या आहेत त्या नगसंख्येची बेरीज केली तर त्याला एकूण उत्पादन असं म्हणतात। उत्पादन हे उपभोगाचे माध्यम आहे। उत्पादन का केलं जाते वेगवेगळ्या कारखान्यामध्ये, तर लोकांना, उपभोक्त्यांना उपभोगासाठी वस्तू आणि सेवा हव्या असतात। म्हणजेच उत्पादन हे उपभोगाचे माध्यम आहे। उत्पादन प्रक्रियेत आदानांचे रूपांतर प्रदानांमध्ये किंवा वस्तूच्या उत्पादनामध्ये होते। इथे 2 नवीन शब्द आलेत, लाल अक्षरामध्ये मी मेन्शन केलेले। आदान इंग्रजी शब्द आहे इनपुट, आणि प्रदान इंग्रजी शब्द आहे आउटपुट।
आदान याचा अर्थ कारखान्यामध्ये जी वस्तू निर्माण होते तिच्यासाठी जे काही वापरलेलं आहे, ज्याच्यापासून बनवलेली आहे, ते सगळे आदान इनपुट, आणि जी वस्तू निर्माण झालेली आहे ती प्रदान म्हणजे आउटपुट. उत्पादनाच्या प्रक्रियेत आदानांचं रूपांतर प्रदानांच्यामध्ये किंवा वस्तूमध्ये होतं. पुन्हा एकदा पहा की उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारे केलं जातं. विशिष्ट काळात अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्येची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन. म्हणूनच विशिष्ट काळात उत्पादन कार्यासाठी वापरलेल्या सर्व उत्पादन घटकांच्या मदतीने उत्पादित केलेल्या एकूण नगसंख्या म्हणजे एकूण उत्पादन होय. दुसरी संकल्पना आपण अभ्यासूया, साठा. साठा म्हणजे स्टॉक. विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. की विशिष्ट काळ आहे आणि त्या विक्रेत्याकडे जेवढ्या वस्तू विक्रीसाठी नगसंख्या उपलब्ध आहेत त्याला साठा म्हणायचं. हा पुरवठ्याचा स्रोत आहे. स्रोत म्हणजे मार्ग. पुरवठा कशातून येतो? साठ्यातून येतो. आणि तो संभाव्य पुरवठा आहे. संभाव्य म्हणजे अंदाजे, की तो होऊ शकतो. हा पुरवठ्याचा स्रोत आहे आणि तो संभाव्य आहे, शक्यता आहे की जेवढा साठा आहे तेवढा पुरवठा होऊ शकतो. आता इथे साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे हे समजण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगते. उदाहरणार्थ एखादा तलाव आहे, तलावात चारही बाजूने पाणी बंदिस्त आहे हे लक्षात येईल. आणि त्या तलावामधून कालव्याद्वारे जर पुढे पाणी जात असेल तर ही संकल्पना कशी सांगू शकतो आपण? तलाव म्हणजे पाण्याचा साठा आणि बाहेर जाणारं पाणी जे आहे त्याला प्रवाह म्हणता येईल. म्हणजेच तलावात साठलेलं जे पाणी आहे त्याला साठा म्हणायचं. तसा वस्तूचा साठा असतो आणि त्या साठ्यातून पाणी बाहेर जात आहे तो प्रवाह म्हणजे पुरवठा असतो, संभाव्य पुरवठा. जेवढं पाणी आहे तलावामधलं तेवढं पुढे जाऊ शकतं, शक्यता आहे, संभाव्यता आहे, हे समजून घ्या. म्हणजेच हा पुरवठ्याचा स्रोत आहे आणि तो संभाव्य पुरवठा होऊ शकतो. उत्पादन वाढले की साठाही वाढतो, वाढू शकतो. सामान्यतः साठा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो हे लक्षात ठेवा. की साठा जास्त असेल आणि पुरवठा कमी असू शकतो किंवा समान असू शकेल. सामान्यतः साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो आणि तो स्थिर असून अलौचिक असतो, अलौचिक न बदलणारा. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये 10 पोती गहू उत्पादन झालेलं आहे त्या वर्षी, तर त्या 10 पोत्यात आणखी वाढ करता येणार नाही आहे. 10 पोती पुरवठा साठा समान होऊ शकेल, पण साठा तेवढाच राहील, पुरवठा कमी जास्त होईल. 10च्या आतमध्ये 10च्या वर तर होणार नाही. म्हणजे साठा कसा आहे? अलौचिक, न बदलणारा, स्थिर असतो आणि तो पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. आता वस्तूंचा प्रकार आहे इथे. नाशवंत वस्तूंच्या बाबतीत साठा आणि पुरवठा समान असतो. आता नाशवंत वस्तू कोणत्या असतात? उदाहरणार्थ अंडी, भाजीपाला, फळे, दूध, मासे यासारख्या वस्तू. या वस्तू नाशवंत आहेत म्हणजे फार काळ साठवून ठेवता येत नाहीत, म्हणून त्यांना नाशवंत वस्तू म्हणतात. तर यांच्या बाबतीत, नाशवंत वस्तूंच्या बाबतीत साठा आणि पुरवठा समान असतो. म्हणजे जेवढं दूध आज निर्माण झालेलं आहे तेवढं विक्रीसाठी नेलं जाऊ शकतं. म्हणजेच पुरवठा आणि साठा समान. दुसऱ्या वस्तूचा प्रकार पाहू, टिकाऊ वस्तू. की या खूप काळ वापरल्या जातात, नेहमी नेहमी खरेदी केल्या जात नाहीत, टिकाऊ असतात. टिकाऊ वस्तूंचा साठा त्यांच्या पुरवठ्यापेक्षा अधिक असू शकतो. उदाहरणार्थ फर्निचर, कपडे इत्यादी. आपण याचं उदाहरण समजावून घेऊया की या वस्तूंचा साठा करता येतो कारण टिकाऊ आहेत, त्या खराब होत नाहीत. त्यामुळे कपडे, फर्निचर,
वगैरे वस्तू दुकानामध्ये खूप साठवून ठेवता येतील आणि त्यातल्या काहीच विकता येतील, पुरवठा किंवा गोडाऊनमध्ये या वस्तू अनेक जास्त दिवस साठवून ठेवता येतील आणि त्यातील काही वस्तू दुकानामध्ये विक्रीसाठी आणता येतील, म्हणजे टिकाऊ वस्तूंचा साठा करता येतो, म्हणजे साठा जास्त असतो आणि पुरवठा कमी असतो. पुन्हा एकदा पहा, साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे, साठ्याशिवाय पुरवठा शक्य नाही. साठा असेल तरच पुरवठा होईल. विशिष्ट काळात विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे, तो संभाव्य पुरवठा आहे. उत्पादनातील वाढीबरोबर साठ्यात वाढ होत जाते. सर्वसाधारणपणे साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. याचं कारण एकूण साठ्यामध्ये सध्याचा साठा आणि मागील साठा जर असेल तर त्याचाही समावेश असू शकतो. आणि टिकाऊ वस्तूंचा विचार केला तर बाजार किमती कमी असतील तर सर्व साठा विक्रीसाठी आणला जात नाही, त्या वस्तू साठवून ठेवल्या जातात. पण नाशवंत वस्तूंचा विचार केला, भाज्या दूध फळे मासे, तर यांच्या बाबतीत साठा आणि पुरवठा समान असतो, कारण या वस्तू दीर्घकाळपर्यंत साठवून ठेवता येत नाहीत. म्हणून साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त किंवा पुरवठ्याबरोबर असतो. पण महत्त्वाचं विधान, पुरवठा साठ्यापेक्षा जास्त नसतो. तिसरी संकल्पना आपण अभ्यासूया, पुरवठा. पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्ष म्हणजे बदलती, की नेहमी काळ वेळ नगसंख्या यांच्या संदर्भात ती बदलती असते. सापेक्ष संकल्पना ती नेहमी किंमत वेळ आणि नगसंख्या या संदर्भात स्पष्ट केली जाते. याप्रमाणेच आपण मागणीची संकल्पनाही अशी स्पष्ट केली होती की मागणीची आणि पुरवठ्याची दोन्ही संकल्पना सापेक्ष आहेत आणि किंमत वेळ आणि नगसंख्या यांच्या संदर्भातच ती स्पष्ट केली जाते किंवा तशी व्यक्त केली जाते. पुरवठा हा शब्द काळ आणि किंमत यांच्याशी संबंधित असतो, की जो काही विशिष्ट काळ आहे आणि त्या वस्तूची किंमत आहे त्याच्याशी तो संबंधित असतो पुरवठा. दिलेल्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी पुरवलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. की विशिष्ट काळात विशिष्ट किंमत असताना किती नगसंख्या पुरवलेली आहे त्याला म्हणायचं आहे पुरवठा. पुरवठा ही प्रवाही संकल्पना आहे. प्रवाह, जसं मी तलावाचं उदाहरण दिलं, पाणी म्हणजे साठा, जसं आणि त्यातून एक प्रवाह पाणी बाहेर कालव्याद्वारे येत आहे म्हणजे तो प्रवाह, तसा पुरवठा कसा आहे, प्रवाही संकल्पना आहे, कमी जास्त होऊ शकतो. उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूंची नगसंख्या आणि विशिष्ट काळ, जसे की एक दिवस, एक आठवडा, एक महिना, एक वर्ष, यामध्ये विक्रीसाठी बाजारात उपलब्ध केलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. की विशिष्ट काळ आणि ती विशिष्ट नगसंख्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली की त्याला पुरवठा असे म्हणतात. आपण आता पुरवठ्याची व्याख्या अभ्यासूया आणि अर्थतज्ज्ञ घेतलेले आहेत पॉल सॅम्युअलसन. नाव लक्षात ठेवायचं आणि ही व्याख्या पाठ करायची. बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा होय. की बाजारात विशिष्ट किंमत आहे आणि विक्रेता त्या किमतीला किती नगसंख्या विक्रीसाठी ठेवू इच्छित आहे, हा संबंध जो आहे त्याला म्हणायचं आहे पुरवठा. हेच दुसऱ्या शब्दात विशिष्ट वेळी, शब्द लक्षात घ्या, विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्षात बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्याला पुरवठा म्हणतात.
ही पण सोपी व्याख्या आहे पाठांतराला. विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्याला पुरवठा म्हणतात. म्हणजे साठ्यातला काही भाग हा पुरवठा असतो. पुरवठ्याचा संबंध वस्तूच्या नगसंख्येशी असून विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला विक्रेत्याची वस्तू विकण्याची इच्छा आणि तयारी असते. की पुरवठ्याचा संबंध वस्तूच्या नगसंख्येशी आहे, परिमाणाशी आहे, पण त्या विशिष्ट किमतीला विक्रेत्याची वस्तू विकण्याची इच्छा पण पाहिजे आणि तयारी पण पाहिजे. की जसं आपण मागणीच्या संदर्भातही अभ्यासलेलं आहे की इच्छा आणि तयारी असावी लागते मागणीसाठी, त्याप्रमाणे पुरवठ्यासाठी सुद्धा इच्छा आणि तयारी असावी लागते. उदाहरणार्थ समजा शेतकऱ्याने 4000 किलोग्रॅम तांदळाचे एकूण उत्पादन केले, तो त्याचा साठा झाला. या साठ्यातील प्रति किलोग्रॅम 40 रुपये दराने 1000 किलोग्रॅम तांदूळ विक्रीसाठी बाजारात आणला, तर 1000 किलोग्रॅम तांदूळ हा बाजारातील प्रत्यक्ष पुरवठा होय. लक्षात आलंय, 4000 किलोग्रॅम उत्पादन झालेलं आहे, ते एकूण उत्पादन पण आहे आणि साठा पण आहे. त्यामधून फक्त 1000 किलोग्रॅम तांदूळ प्रत्यक्ष विक्रीसाठी आणला म्हणून तो पुरवठा आहे. यावरून आपल्याला पुरवठ्यासाठी आवश्यक घटक कोणते आहेत ते लक्षात येते. क्रमाने घेऊया आपण. 1 वस्तूची नगसंख्या, 2 विक्रीची इच्छा, 3 वस्तूची किंमत आणि 4 विशिष्ट कालावधी. म्हणजेच पुरवठा जर व्हायचा असेल किंवा पुरवठ्यासाठी हे 4 घटक आवश्यक आहेत, जे मागणीसाठी पण हेच घटक आवश्यक आहेत. वस्तूची नगसंख्या, विक्रीची इच्छा, वस्तूची किंमत आणि विशिष्ट कालावधी. आता इथे आपण काय महत्त्वाचे शिकलो पुन्हा एकदा पाहूया. एकूण उत्पादनामध्ये काय अभ्यासलं? उत्पादन हे उपभोगाचे माध्यम आहे. 2 उत्पादनात आदानांचे प्रदानात रूपांतर होते. दुसरी संकल्पना साठा. साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे. साठा म्हणजे संभाव्य पुरवठा होय. 3 पुरवठ्याच्या संकल्पनेत काय अभ्यासलं? पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे आणि पुरवठा ही प्रवाही संकल्पना आहे. हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे. पहा बरं, या चित्रामध्ये काय दाखवलंय? साठा आणि पुरवठा. पहा, झाडाची फळं दाखवली आहेत टोकरीमध्ये, त्याला म्हणता येईल साठा. आणि या विक्रेत्याकडे काही या चारही टोपलीतली सर्व फळं विक्रीला आणलेली नाही आहेत, त्यातली काहीच फळं विक्रीला ठेवलेली आहेत, म्हणून त्याला म्हणता येईल पुरवठा. म्हणजेच साठा आणि पुरवठा या संबंधित संकल्पना आहेत, एकमेकांशी संबंधित आहेत, पण या दोन्ही संकल्पनांचा अर्थ मात्र पूर्णपणे भिन्न आहे, वेगळा आहे, हे आपल्याला लक्षात येत आहे. यावरूनच आपल्याला आता साठा आणि पुरवठा यामधील फरक स्पष्ट करायचा आहे. सातत्याने हा प्रश्न परीक्षेमध्ये, बोर्ड परीक्षेला येतोच आणि येणार आहे. फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करताना 2 भाग करायचे. 2 गुणांच्यासाठी हा प्रश्न असणार आहे. 2 भाग करायचे आणि केवळ 2च फरक स्पष्ट करा. तुम्ही 4 फरकाचे मुद्दे लिहिले तर तुम्हाला 4 गुण मिळणार नाहीत, 2च मिळणार आहेत. म्हणून फरक स्पष्ट करताना मुद्दा लिहायचा, दोन्हीमधला अर्थ स्पष्ट करणारा फरक पहिल्यांदा लिहायचा. साठ्याच्या भागामध्ये लिहू आपण, विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. जी मागची व्याख्या आहे तीच इथे लिहिली. पुरवठ्याची व्याख्या लिहू. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्याला पुरवठा म्हणतात. हा झाला दोन्ही भागाचा अर्थ. इथे 1 गुण मिळेल. फरकाचा दुसरा मुद्दा लिहू आपण, परस्पर संबंध.
साठा हा पुरवठ्या एवढा किंवा पुरवठ्यापेक्षा जास्त असू शकतो. पुरवठ्याच्या भागात लिहू, पुरवठा साठ्या एवढा असू शकतो परंतु तो साठ्यापेक्षा जास्त असू शकत नाही. असं एवढं तुम्ही लिहिलं तर तुम्हाला दोन गुण नक्की मिळतील. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ जसे पोस्ट करेल ते नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप येईल. माझ्या चॅनलला भेट द्या, जे व्हिडिओ आवडले तिथे लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमैत्रिणींनाही पाठवा, त्यांनाही अर्थशास्त्र या विषयाचा लाभ होईल. आणि अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.